आणि यानंतर बघणार आहोत 9 महत्त्वाच्या बातम्या. शेतकरी सहकारी संघाच्या इमारतीत आम्हीच आग लावली, आमदार विनय कोरे यांचं वक्तव्य. इमारत पुन्हा मुंबईतील कंपनीच्या ताब्यातून मिळवली, आमदार विनय कोरे यांचा खळबळजनक गौप्यस्फोट. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर उद्या जम्बो ब्लॉक सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत चिखले पुलाजवळ कॉरिडॉरच्या कामासाठी ब्लॉक घेण्यात येणार. 80 वर्षावरील निवृत्ती वेतनधारकांना राज्य सरकारकडून मोठं गिफ्ट, निवृत्ती वेतनात 20 ते 100% वाढ, राज्य शासकीय आणि निमशासकीय सेवेतून निवृत्त झालेल्यांसाठी निर्णय. पुढील काही दिवस उत्तर महाराष्ट्रासह राज्याच्या अन्य भागातही थंडीत वाढ होण्याचा अंदाज, दिल्लीसह उत्तर भारतात थंडीची लाट. मुंबईमध्ये थंडीची चाहूल, मुंबईच्या कमाल आणि किमान तापमानात लक्षणीय घट, किमान तापमान 20 अंशांखाली तर कमाल तापमानही 30 अंशांपेक्षा कमी. दिल्लीवरून अयोध्या जाणारी विमानसेवा आज पुन्हा रखडली, दिल्लीत थंडी आणि धुक्यामुळे विमानसेवा विस्कळीत, अनेक तास अडकून पडल्यानं प्रवाशांचे हाल. अयोध्येतील नव्या राम मंदिराचं काम जवळपास पूर्णत्वास, उद्या कामगार मंदिर परिसरातून बाहेर येणार नव्या राम मंदिराचं शिखराचं कामही पूर्ण. शासनाच्या मुद्रांक विभागाच्या अभय योजनेला अल्प प्रतिसाद, 2000 कोटी रुपये निधी हा शासनाच्या तिजोरीमध्ये जमा करण्याचं मुद्रांक विभागाचं उद्दिष्ट. मळीच्या निर्यातीवर 50% निर्यात शुल्क लागू, देशांतर्गत घटलेलं इथेनॉल उत्पादन वाढवण्यासाठी केंद्र सरकारचा निर्णय. 11,000 रुपये प्रतिटन दरानं मळी खरेदी करून निर्यात करायची असल्यास 6,000 रुपये निर्यात शुल्क मोजावं लागणार.